नमस्कार। गणेश विसर्जन मिरवणुकीला खामगावला सुरुवात झालेली आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये लाकडी गणपती हा फरशीवरती आलेला आहे। यावेळेस लाकडी गणपतीची जी मिरवणूक असते परंपरागत पद्धतीने ती दरवर्षी आतापर्यंत होत आलेली आहे, म्हणजे ती बैलगाडीवरून असते। परंतु यावर्षी विश्वस्त मंडळाने असा निर्णय घेतला की बैल हे बुजाडतात आणि त्यामुळे मागच्या वर्षी बराचसा त्रास झाला होता, तर एक सुरक्षेची काळजी म्हणून यावेळेस असा निर्णय घेतला विश्वस्त मंडळाने की हे ट्रॅक्टरवर किंवा वाहनावर ही मिरवणूक काढावी असा त्यांनी निर्णय घेतला। पण खामगावकर जनतेला ते बरंच प्रमाणात रुचलं नाही आणि त्यांना असं वाटत होतं की ही आपली भारताची एक परंपरा आहे की जे आपल्या रूढी परंपरा आहे त्यानुसार आपण काही ना काही तसंच आचरण करत राहावं। तर त्या पद्धतीने सगळ्या खामगावकरांचं असं मत पडलं की बैलगाडीवरून गणपतीची मिरवणूक काढण्याची ती कायम राहावी। पण आता हे दोन्हीचा मेळ साधला जावा म्हणून विश्वस्त मंडळाने एक चांगला उपक्रम यामध्ये केला की वाहना मागे वाहन आणि पुढे त्याला बैल जोडले आणि ती म्हणजे बैलांना खूप सोप्या पद्धतीने ओढता येईल आणि जर काही त्रास झाला तर यावेळेस ते पूर्ण त्याचं एक याच्यावर निरीक्षण करणार आहे की खरोखर बैल बुजाडतात का आणि त्या पद्धतीने ही मिरवणूक पुढे मार्गक्रमण करणार आहे। परंतु जेव्हा लाकडी गणपती हा मिरवणुकीला निघतो त्यावेळेस इतर कोणतेही मंडळ आलेले नसतात आणि मोठे मोठे डीजे डॉल्बी वगैरे जे आहेत ते काही वाजत नसतात असं माझं मत आहे। अनेकांचं असं मत पडलेलं आहे, पण ठीक आहे असो, आता काळ बदलतो आहे। पण लाकडी गणपती मिरवणुकीमध्ये दाखल झालेला आहे आणि आता बाकी विसर्जन मिरवणुकीत गणपती सामील होतील आणि पुढे ही मिरवणूक चालेल, त्यामुळे लाकडी गणपतीची मिरवणूक निघालेली ही काही दृश्य तुम्ही आता बघा। धन्यवाद। आपण पाहू शकता लाकडी गणपती विराजमान झालेल्या ट्रॅक्टरला परंपरागत पद्धतीने बैल जोडी सुद्धा जोडलेली आहे। मिरवणुकीत आता बैलांचं निरीक्षण केलं जाणार आहे की ते जर बुजाडत असतील तर मग पुढचा निर्णय घेण्याचं विश्वस्त मंडळाने सांगितलेलं आहे।